नाशिकमध्ये एक प्रकल्प असू माझा आहे शॉर्ट नाशिकमध्ये शिखर गायकवाड नावाचे मित्र त्यांच्याकडून आम्हाला नाशिकची माहिती झाली. त्यांचं रिफॉरेस्टेशनचं आणि नवीन दुर्मिळ प्रजाती लावण्याचा जो पाहिंडा तो खूप चांगला वाटला. मग आमची सह्याद्री देवरे ट्री स्टोरी फाउंडेशन झाडाची गोष्ट आम्ही सगळ्या लोकांना मी ते सांगितलं आमच्या टीमला की जसं असं काम चाललं आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष येऊन आम्ही 4-5 महिन्यापूर्वी इकडे आलो होतो अभ्यास केला आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे शिवाजीरावांनी त्याच्या नीट अभ्यास करून शहरामध्ये देवराई प्रथम सुरुवात केली महाराष्ट्र नाशिक तर एकच नव्हे तर वेगवेगळे प्रभाग आहेत त्या प्रभागातल्या ज्या जागा आहेत तिथं नागरिकांना ऑक्सिजन झोन तयार केले जे देवराई म्हणून आहे. ते कालपासून 6 देवरायांना आपण भेट दिली. त्या देवरायात नेमकी अभ्यासपूर्वक झाडं लावली कारण आता नाशिकमध्ये जर अभ्यास कळलं की 47 लाख झाडे त्यातली 25-30 लाख झाडे चुकीचे आहेत 32 लाख झाडं चुकीचे आहेत आणि जे आपल्या पर्यावरणाला योग्य नाहीत इथे जे दुसरं असतील तर आपण नव्यानं सुरुवात करून सगळी ती दुर्मिळ आपल्या पर्यावरणा योग्य अशी पशुपक्ष्यांसाठी योग्य अशी झाडं लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. नाशिकमधल्या सगळ्या रहिवाशांना मी आवाहन करेन की तुम्ही प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्या कारण आपण आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत झाडावरच जगतो. आईच्या पदरातून जन्म घेतल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन लागतो तो मरेपर्यंत लागतो आणि ते झाड फुकट देत असतं आपल्याला. बाकीचं अन्नपाणी पण आपल्याला झाडापासूनच मिळतं आणि आपण नको त्या गोष्टी म्हणजे बाकीचे जे भौतिक सुख बघतो ते आपल्याबरोबर कधी येत नाहीत. खरे येतात तर हे असतं आणि आपण जर झाडं लावली तर ती 3-4 पिढ्यांना उपयोग होतात. एक एक झाड 100 वर्ष 200 वर्ष 600 वर्ष 800 वर्ष वड पिंपळ हा आपल्याकडचा सगळ्यात 900 वर्ष 1000 वर्ष जगणारं झाड आहे ज्याच्यावर किती पिढ्या 15-20 पिढ्या आपल्या त्या बघू शकतात ती झाडं आणि तो तशी झाडं दुर्मिळ झाली आपणच तोडली. तर हे प्रमाण आपण जास्तीत जास्त आपल्यापासून सुरू करूया. सह्याद्री देवराय नाशिकमधल्या सगळ्या संस्था किंवा ट्री स्टोरी फाउंडेशन ही केवळ आपल्या आनंदासाठी करतो आहे आणि त्यात खूप आनंद मिळतो आहे आपल्याला आणि उत्तर तर जास्त वाढवायची वाढवली पाहिजेत. आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी म्हणून त्याचा आनंद घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्याची सवय लावली पाहिजे कारण ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी त्यांना फायदा आहे आणि सगळं पर्यावरण आपोआप सुधारेल. पण हे केवळ आनंदासाठी करायला पाहिजे. कुठेही तो कसा करतो मी कसा करतो असं गोष्टी असा झाडाचा जो गुणधर्म आहे की त्याला किती त्रास झाला तर ती फळं देतं दगडाने पाडून झड जर फळ पाडलं तरी त्याचं कधी तक्रार नसेल. एक फांदी तोडली तर दुसऱ्या फांदीची फळं घेऊ शकतो आपण. तर ती झाडाची एक नारायण सुभांची कविता आहे की तोडणाऱ्याच्या चुलीसाठी झाड पानोपानी वाढत राहतं. तर असा गुणधर्म आपण सगळ्यांनी घेऊया आणि जास्तीत जास्त झाडं लावूया आणि आपल्याला आनंद घ्या. सर एक शाळा तिथे देवराई गाव तिथे देवराई आणि एक राज्य एक वृक्ष अशी तुमची जी संकल्पना आहे काय याचं स्वरूप असणार आहे आणि येणाऱ्या काळात त्याचा कसा म्हणजे प्रतिसाद मिळाला. तर माझ्या असं लक्षात आलं की भारतातली इतकी राज्य इतकी विविधता त्या जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये राज्य वृक्ष आणि राज्य फुलं यांची देवराई प्रथम आपण नाशिकला सुरू करू आणि त्याच्यामधनं आपण सगळे राज्यातले सगळे लोक एकतात जातात तर त्यांना प्रत्येकाच्या आपल्या राज्य वृक्षाबद्दल राज्य फुलाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे आदर वाटला पाहिजे आणि त्याचा त्यांनी लावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. शाळा तिथं देवराई मला असं वाटतं की पुस्तकातलं ज्ञान किती उपयोगी पडतं जेवढं निसर्गातलं ज्ञान उपयोगी पडतं तर किती वृक्षाचा अभ्यास त्याचा आहे किती वाचनात ते लक्षात ठेवलं कमी राहतील. पण अशा 200 जाती आपण टॅगिंग करतोय त्याला त्याची वाढ कशी होणार त्याची माहिती देतोय तर ते विद्यार्थ्यांच्या सहली आल्या त्यांनी ते बघितलं तिथे ते राहिले त्याची फळं करतील तर ते जे ज्ञान मिळेल त्यांना ते कायमचं म्हणून राज्य शाळा तिथं देवराई गाव तिथं देवराई अशी संकल्पना राबवायची महाराष्ट्रभर आणि हे प्रेमानं सगळ्यांनी करायचं आहे. आणि मला पटत नाही की कौतुकानं सांगतात लोक की माझ्याकडे 7 गाड्या आहेत तर मी म्हणतो तो भंगाराचा कारखाना काढलास कारण ते 5-7 कोटीच्या गाड्या घेऊन काय करतो 3 वर्षात त्याची भंगार गोष्ट होते. ती जर आपण 1-2 कोटी झाडंच लावली असली तर केवढा फायदा झाला असता. म्हणजे आता निवडणुका येणार आहे 1-1 खासदार किमान 20 कोटी खर्च करणार आहे आणि किती 12-543 किती पैशाचा सुराडा होणार आहे ते आपल्या डोळ्यादेखत बघणार आहोत आपण. तर मला असं वाटतं की जर पर्यावरणाची आपण काळजी घेतली तर पुढे
आपल्या भारताला किती त्याचा फायदा होईल हे माझं वैयक्तिक मत आहे. पण म्हणून आपण म्हणतो की आपल्याकडे जर पैसे यायला लागले, आपल्याला जर प्रसिद्धी यायला लागली, तर खरं तर आपण देणं लागतो ते पहिलं निसर्गाचं लागतो, झाडांचं लागतो. म्हणून ही कळकळ आहे. सर एक असा प्रश्न होता, राज्य शासनावर समृद्धी मार्ग महामार्ग तयार होतो आहे, त्याच्या मच्छी सेक्टरवर जे झाडं आहेत ते संपूर्ण झाडं आता कुठेतरी कत्तलीसाठी कत्तल होणार आहे, तर त्या अनुषंगाने आपण त्याला काही विरोध वगैरे करणार आहे. नाही आता हा प्रश्न असा आहे की आरे कॉलनीमध्ये मध्ये असा प्रश्न आला होता की 3500 झाडं तोडत आहे, तर मला कळत नाही की आपण सगळ्यांनी निवडून दिलेले हे उमेदवार आहेत आणि त्यांचे जे डिसिजन आहेत तेही लोकांच्या फायद्यासाठीच आहेत. तेव्हा मला असं वाटलं की आरे कॉलनीत 3500 झाडांचा निषेध करण्यापेक्षा मी 25000 झाडं आरे कॉलनीत कशी वाढतील या दृष्टीने विचार करेन. त्यामुळं या रस्त्यावरती किती झाडं तुटणार आहेत पण आपण सगळे म्हणून त्याच्या दुप्पट किती झाडं लावतो. सरकारनं चांगलं वागावं का वाईट वागावं का ह्याच्यावर आपण भांडणं करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी स्वतःहून आपल्यापासून काम सुरू करूया आणि दुसऱ्याला नको सांगूया असा माझा विचार. त्यामुळं आता काय चाललंय काय त्यापेक्षा आपण करूया ना पहिलं तो कोण वाईट करतो ते चांगलं होते नंतर जेव्हा गोष्ट आपल्यापासून सुरुवात करूया. संधीची व्यवस्था नाही करायचं. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.